नमस्कार, जय शिवराय। मित्रांनो, मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम स्वागत करतो सिद्धू आणि सह्याद्रीच्या आजच्या एपिसोडमध्ये। तो सामरत गावापासून पहाटे 6 वाजता प्रवास सुरू केलेला होता। 8 वाजता राजूरमध्ये पोहोचलो। सामरत ते शेंडीमध्ये उतरलो अगोदर, की जे 30 रुपयाचं तिकीट होतं। शेंडीपासून ते राजूर 40 रुपये, तसं 70 रुपये तिथं खर्च झाले। मग राजूरपासून ते पाचनाई गाव, की जे हरिश्चंद्रगडाच्या जवळ आहे, 40 रुपये तिकीट काढलं होतं। झाला असा किस्सा की आमची एसटी बंद पडली अचानकच वळणावरच येऊन, आणि आता आम्ही पायी पायी चाललोय। या काकू आहेत, आणखीन एक हा एक आहे आपला बालमित्र। आता होत आम्ही पाचनाई गावात, हरिश्चंद्रगडचं जे दरवाजा, इथून जे पायवाट सुरू होते, आता आम्ही त्याच दरवाजासमोर आहोत। आपल्या डाव्या बाजूला एक्झॅक्ट सगळे फॉरेस्टचे नियम आहेत, काय करावं काय करू नये हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे। आणि आपण सुज्ञ ट्रेकर आहोतच, त्यामुळं हे नियम वाचण्याआधीच आपण बऱ्याच गोष्टी पाळल्या पाहिजेत। आजच्या ट्रेकला सुरुवात करूयात। माझ्यासोबत हे 2 मित्र भेटलेले आहेत, लिफ्ट दिलेत 2 व्हीलर। मित्रा, कुठून आला तुम्ही? मी शेनीत गावातून आलो, माझं नाव तळपे उमेश गोरक्षे। हां, तुझं? मित्र, संगमनेर गावातून आलो, माझं नाव मनोज लक्ष्मण गुंजाळ आहे। ओके, चला तर मग आजच्या भटकंतीला सुरुवात करूया। हरिश्चंद्रगड म्हणजे भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जातं। सो याच पंढरीची आपण आज वारी करायला निघालोय। काही अंतर चालून आल्यानंतर आता रिलिंगचा मार्ग चालू होतो। दगडी पायऱ्या आहेत, उजव्या बाजूने जायचं आपल्याला। वेगवेगळे प्राचीन मंदिर, प्राचीन मूर्ती आपल्याला बघायला भेटतात, कातळात कोरलेल्या मूर्ती, मंदिर। इथे एक शिवलिंग आहे, त्याच्यानंतर एक गणपतीची मूर्ती आहे, आणि वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता कसलं भारी स्ट्रक्चर, गोलाकार। मंदिराच्या उजव्या बाजूला आणखीन एक शिवलिंग दिसतं आपल्याला। शिवलिंगाच्या पाठीमागच्या बाजूला हे असे स्तंभ आहेत, हे असं कोरीव काम केलेलं आहे। असे 4 स्तंभ आहेत। सिद्ध मंदिर महाविष्णू, या पण मंदिराच्या स्तंभावर, त्याच्यानंतर भिंतीवर सगळं नक्षीकाम केलेलं आहे। Thank you.
आपण मंदिराच्या गावावर आहोत. एक शिवलिंग आहे, घुमतो. विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर आहे. हे आहे कुंड, जलकुंड. जलकुंड तो त्या कोपऱ्या. हां रे, सापच आहे भाई, सापच आहे. या जलकुंडाच्या अगदी उजव्या बाजूला प्रत्येक असं एक एक मंदिरामध्ये शिवलिंग आहे. त्याच्यानंतर इथे एक मूर्ती आहे. समोर एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. खूप सारे इथं गड गणपती आहेत. आपल्याला वाटतं की ॲक्युरेट जे स्ट्रक्चरमध्ये ठेवलेले दगड आहेत तेवढेच दगड असतील, पण कुठे ना कुठे हे असे पडलेले तुकडे झालेले छोटे मोठे दगड का होईना तुटलेले आहेत आणि याच मंदिराचा भाग होते एकेकाळी. शंकर पार्वती, त्याच्यानंतर आपल्या उजव्या बाजूला गणपती. आणि इथं पण एक लेणी आहे, खूप मोठ्या लेण्या आहेत, खूप साऱ्या सगळे तपश्चर्या करण्यासाठी असलेले शैलगृह म्हणतात त्याला. बोलत ना, रस्ता कुठल्या रस्त्याला लो आम्हाला कल्पना नाही. चुकीच म्हणजे हा रस्ता म्हणजे मी अगोदर ऍक्च्युली हात केलो पण होतो की त्या डाव्या बाजूने रस्ता आहे, पण तरी पण आम्हाला अजून एक रस्ता भेटला तिथून आम्ही चालत आलो. एवढं भलं मोठं जंगल जे आहे ना, एवढं असं कुतत कुतत आलो ना अक्षरशः इथं आल्यानंतर तर भयानक थकलो. जेवढं हरिश्चंद्रगड चढताना आम्हाला म्हणजे काय त्रास झाला नाही, हातपाय दुखले नाही, तेवढा आता जाम पाठ दुखत आहे, हात दुखत आहे. आमच्यासाठी मदत पाठवा असं म्हणणार नाही, कारण अजून 1.5 महिने काढायचे त्या सह्याद्रीमधून. सो मजा आली तरी पण एवढं म्हणजे हे पाठीमागची बॅग घेऊन इथपर्यंत चढत येणं म्हणजे लहान बाळाला घेऊन आल्यासारखं. सांभाळून नाही, लहान बाळ रडतंय ना, वजन जरी कमी असलं तर आता इथं गारवा भेटत आहे. गारवात उभारलं आता तो रस्ता शोधेल आणि आम्ही जर इथून रस्ता असेल तर ही खिंड चढून आम्ही उभार जाऊ. माझ्याकडे आहे दोरी, तो कॅनॉनची दोरी आहे, तो वरती टाकेल. पूर्ण आम्ही रस्ता हरवलेलो होतो
ते जे झाडंझुडपं दिसत आहेत तिथं तर म्हणजे वाट नाहीच, अर्धा वाट वाट येऊन कट होतं. आम्ही लिटरली हा जो कडा आहे ना त्या कडावरनं चालत आलो आहे. माझी बॅग टेंट वगैरे असल्यामुळं खूप वजन होतं. असं आम्ही प्लॅन केलं होतं, हे दोघे वरती चढून आले होते इथपर्यंत, मला येत नव्हतं बॅग वजा असल्यामुळं. मग हे म्हणले की आता आपण परत जायचं त्या जंगलातून, परत तिथून वाट आहे. तुम्हाला कुठेतरी वाटलं आता इथपर्यंत आलो म्हणजे परत का जायचं? सो जुगाड करत बॅग एकेकाला वरती देत आम्ही इथं फायनली पोचलो. पण मेहनत जाम लागली एवढ्यामध्येच. अक्षरशः आम्ही शूज गळ्यात बांधून आणलो. बघा हा पण गळ्यात बांधून आणलो शूज स्वतःचे. शूज गळ्यात आणि हे लिटरली खरंच बरं का, म्हणजे गळ्यात बांधायला काही कमीपणा वाटायचं नाही, कारण ज्या शूजनं आपल्याला इतक्या अंतरापर्यंत चालत घेऊन येते व्यवस्थित, त्यांचा सन्मान बनतोच राव. हे या उंचीवर येऊन जो नजारा बघतोय ना, क्या बात, भारी वाटतं. त्या डोंगरातून गेलेली जी छोटीशी वाट आहे, घाट रस्ता आहे, कसलं सह्या रस्तं आहे, भगव्याला बघून सगळा थकवा जातो. आता जवळपास 2:30 दुपारचे, म्हटलं खूप चाललं आहे, आधी जेवण करून घेऊया. तिखट आणि चपाती, बाकी आणलेले वेपर स्नॅक्स वगैरे आहेत, तू ते खातोय. म्हणजे खाल्लं की डोकं चालतं जा. दिमाग चालत आहे, 80-100 की स्पीड्स आहे. खूप वेळ गेला आणि ते माझ्यासोबतचे जे मित्र होते संगमनेरचे ते गेले, कारण वन डे ट्रिप होतं त्यांचं. सो आता मीच चाललो आहे कोकण कडाला. कोकणकडाच्या अगदी याच बाजूला आम्ही टेंट मारलो आहे. आता हे नाशिकचे मित्र पण इथं टेंट मारलेत. सगळे नाशिकवरनं आले, सगळे नाशिकवरनं आलो. पावसाच्या जोरात वातावरण जमलं इकडे. शब्बत बाहेर पाऊस सुरू झाला, टेंट तिथं आहे. पाऊस जोराचा पाऊस आणि आजची रात्र थंडीत काढावं लागेल वाटतं. आणि पाऊस खूप जोरात आहे. कब आहे ना पाऊस झाला, टेंटमध्ये पण पाणी घुसलं. पण आता व्ह्यू जो आहे, आत्ता गोप्रो काढलं मी. मगाशी म्हटलं व्ह्यू एन्जॉय करू, गोप्रोच्या भानगडीत पडलं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तर रिव्हर्स वॉटरफॉल्स बघा, दुःखे कसले खतरनाक रिव्हर्स येतात. पाणी कमी झालं अजून, स्टार्टिंगला अजून खूप होतं पाणी, खूप जास्त होतं अगोदर, वाहून गेला पटपट. असंच बघतात, हा कोकणकडे असंच बघतात. मी आहे सिद्धू आणि हा आहे सह्याद्री. कोकणकडाच्या पाठीमागच्या बाजूला आता आम्ही दोन टेंट मारलो, एक त्या बाजूला एक दुसऱ्या बाजूला आहे. सो आता हे नाशिकचे सगळे मित्र भेटलेले आहेत. इतकं भयानक नजारा होता, तुम्ही काही वेळापूर्वी बघितलं असेल, इतकं सुंदर नजारा होता कोकणकडाचा. आता याच थंडीमध्ये आम्ही मस्त खिचडी चपाती बनवली आहे, चपाती आणली आहे काही.
नाही आहे खिचडी म्हणजे बेस्ट आहे ते, पण आता भारी वाटतंय ते बटाटा वगैरे मिक्स केलेलं मस्त वाटतंय ते. आता आपण जेवायला सुरुवात करूया आणि आजची रात्र कशी जाते बघूयात. कारण बघा धुके अजून पूर्ण क्लिअर झालेले नाहीये, इथपर्यंत येतील सकाळपर्यंत धुके सगळे सापडणार नाही आपण एकमेकांना. सुरुवात करू त्यांनाकडे देतो बरोबर गाडी वेटर आहे आपला. तुम्ही दोघ इकडे बस, आम्ही दोघ इकडे बसतोय असं. आज आहे 16 जून 2022. सध्या असं वातावरण आहे हरिश्चंद्रगडावर. हा ब्रिज आहे, हा ब्रिज जाम आवडला मला, मस्त आहे. पावसाळ्यात तिथं पूर्ण पाणी वाहिल्यानंतर इतका जो नजारा दिसेल ना भाई, एक नंबर. आता वाजलेत 8:13 आणि 7 मी चालायला सुरुवात केलं होतं, म्हणजे गड उतरायला सुरुवात केलं होतं. सो जवळपास मला 1:13 असं वेळ लागला, नॉनस्टॉप चाललं, कारण सकाळचं वातावरण पण मस्त होतं त्यामुळं कुठं बसलो नाही. मस्त मजेत चालत आलो आणि भारी वाटलं. हा हरिश्चंद्रगडचा ट्रेक प्रत्येकाने एकदा तरी एकदा जरूर करा, कारण एकदा केलं की पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं. कारण भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जातं हा हरिश्चंद्रगड. एकदा नक्की भेट द्या, मान्सून जाण्याआधीच या गडाला भेट द्या तुम्ही. खूप भारी निसर्ग आहे या बाजूला आणि मला या एकंदरीत हरिश्चंद्रगड भटकंतीमध्ये खूप मजा आली. कोकणकडावरचं जे धबधबा किंवा जो व्ह्यू होता एकदम खतरनाक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आता डायरेक्ट नाशिकमध्ये. तोपर्यंत हसत रहा, मस्त मजेत रहा, भटकत रहा आणि बघत रहा सिद्धाराम बिराजदार ब्लॉग्स.